माननीय संजय जी दोंदे यांना पुरोगामी पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना माननीय विलास पाटील महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्यातर्फे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळेस शहराध्यक्ष योगेश घोलप, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख ज्योती रामोळे उपस्थित होते. महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सुरेंसी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी त्यांना विनंती केली की नाशिक जिल्ह्यामध्ये पत्रकारांना धमक्या देणे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना गुन्हे दाखल होणे या संदर्भात पत्रकारांची बाजू मांडण्यासाठी संघटना ही कार्यरत राहिली पाहिजे म्हणून नाशिक शहर व जिल्ह्याच्या दोन्ही अध्यक्षांची निवड करण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती आणि तशी त्यांनी मला मंजुरी दिली. मी विलास पाटील, कार्याध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ, त्यांनी मला नियुक्तीचे अधिकार दिले. त्यामुळे मी नाशिक शहर पुरोगामी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश घोलप यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी संजयजी दोंदे यांची निवड करण्यात आलेली. यांनी आता पुढे वाटचालीला सुरुवात करायची, पत्रकारांना न्याय हक्कासाठी त्यांनी लढायचं आहे आणि पत्रकारांच्या वर होणाऱ्या अन्यायासाठी, पत्रकारांच्या या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये पत्रकार आपापल्या भागामध्ये शूटिंग घेऊन त्याचं नियोजन, त्यानंतर ते फ्रीजवर जाऊन बातम्या कव्हरेज करतात, तर यांना विमानाचं स्वरूप मिळावं म्हणून त्यासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि भारताच्या पंतप्रधानांकडे साखर घालण्यासाठी संघटना त्यांनी आग्रही राहावं आणि पत्रकारांना न्याय मिळून द्यावा यासाठी त्यांनी आता पुढील या शहर आणि जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढायचे. त्यांच्या पुढील भावी वाटचालीला मी विलास पाटील, सक्षम पोलीस मुख्य संपादक आणि पुरोगामी पत्रकार संघाचा कार्याध्यक्ष म्हणून त्यांना शुभेच्छा देतो.